अंकल सॉरी सॉरी काका काका मी कोण आहे माहिती आहे बाप आहे हे घ्या खावा इकडे ये कचरा करायला ही जागा आहे का तुला ये जरा इकडे ये इकडे ये हे काय समजलास काय समजलास हे पेट कशील कचरा उचलतो मी टाकाय नाही हे तू टाकलेलं मी स्वतः बघितले डोळ्यान उचलूनच गेला पाहिजेत ही काय धर्मशाळा आहे जागा नगरपालिकेची आहे म्हणजे कसं भी वापरायची नाही मला इथं कामाला ठेवलेलं आहे उचल मी टाकाय नाही हे टाकलंच पाहिजे हे तुनच टाकलेलं आहे तुलाच काढावं लागणार शंभर उठा बशा काढायचा आणि इथनं जायचं शंभर उठा बशा तसं नाही कान पकडून मापणार मी शंभर उठा बशा काढायच्या आणि मग माफी परत याला जागा नाही कवाडचा ना मला सगळ्यांच्या ओळखी आहे तू कोणाचा आहे सुद्धा मला माहिती आहे मी कवाडला येईन आजा पंजापासून ओळखी आहे तू माझं काय गाव लांब नाही भादरवाडीचा आहे ओट बस डोचकीवर फट्टा आणि कवाड कुठं डुचकीवर पट्टा आणि कवाड कुठं शंभर सुट्टी नाही आ परत येशील काय बघा ना नाही नाही हा काढायचं शंभर लग्नाला आलास की बारका वाटालय आता लगीन केला असता तर पोरं लग्नाला आली असती मग मी काय प्रयत्न करायला येतोय खादीवर आणि शरीरावर बुद्धीवर जर केला असताच तर लगीन झालं असतं कोणतरी इचारायला असतं लगीन करूया काय म्हणून तपाशा होऊ दे शंभर शंभर व्हायला पाहिजे शंभर परत कचरा टाकता येणार नाही आणि इथं परत येणार नाही मावशी बघितलास हा एवढा मोठा बापाय झाला तरी इथंच कचरा टाकतोय तुम्ही बी तेच करतेला घराकडे जावा उचल आणि कागद घेऊन जा परत यायला परवेश नाही असे गप गप का बसला काय गाय सांगू कल कल ते सांगते नदीकड गेलत जीव द्यायला हा आप त्यानं जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर काय काय झालं असं सांग काय बाई ते आणि डोक्याला ताप होऊन बसला असता नशीब आणि तिथं जाऊन बसले नसता नंतर उडी बिडी मारलं नसता तर काय खरं नव्हतं काही बाबानं काय करायचं सांगा बघू होय काय नव बाई डोसक्यातला विचार जायना झाला लागला काय नाही ते डोक्याला ताप होऊन बस ते नो हेमावेनी हा मी म्हणतो आजीचं बी लग्न करून टाकायचं असतो मग आता कोणाला करायचं नाही आहे सांगा करायचंच आहे की मुली भेटायला नको अहो आता आजकालची पोरं बघा पोरी मिळाना झाल्या त्यासनी ते संत्याचंच बघा ते गवंडी काम करते म्हणून त्याला कोणती ना झाले मग आता हे आजायचं पण तसंच की शेतकरी आहे म्हणून कोण मुली देईना आता ह्याला किती वेळा सांगितलं मी मुंबईत जा जरा आणि काम कर जा तर ते नाही ते नको त्याला तसं नव वयाच्या म्हणा वयाच्या ह्याच्यातच लगीन व्हायला पाहिजेत नाही तर मागणं पुरी बी मिळत नाहीत
आणि ते शेतकरी पोरगी म्हणून त्याच कोण द्यायला भी बघत नाही. ते झालंच की बरोबर म्हणताय की तुम्ही, पण पोरगी तरी द्यायला नको भरतावयनी. असं काय धान्याचं काय यार बघत का उभारला तुम्ही? अरे लगीन कसं काम करत नाही सर, असं भोसे पण खायला भोसे पण फिरून लागले होते. पोरी कसं दाखवते काम दिल का माझ्या नवऱ्याला? नवरा कामाचा पाहिजे सर, दाखवत पुरा काम करायला पाहिजे. असं फिरून पोळी मिळतात होय. अरे काजल बाई जरा अरे जरा त्याला समजावून मायागुडीन सांगा. आता किती काय समजवायचं, ह्याला भी समजवलंय आणि त्यांना भी समजवलंय, दोघांच्या पण डोसक्यात काय शिरत नाही. त्या दोघांच्या डोसक्यात शिरत नाही. तुम्ही जरा बघा की श्यामादाजीला सांगा आणि कोणतरी ओळखीचं काय बघा, त्यासनी सांगा की जरा. काय सांगून सांगून आता कुठं कुठं म्हणून मी पळायचो. हां आता घरातलं बी बघावं लागतंय, बाहेरचं पण मीच बघायचं. हे काय हे कामाचे काय नव्ह बाई, तुमच्या दोघांच्या वादामध्ये त्या पोराचं लग्न लांबणीवर पडायला लागलंय. अजित, ए अजित, आजा. कुठे गेलाय आजा? काय गं मम्मी, अजून बी सुरू होईल? तुला किती वेळा सांगितलंय माणसं वाढव म्हणून, मला जमतंय हे. अगं मम्मी माणसं मिळाल्यात काय, हे बघ तिकडे मळणीला आपण कमी पडायला लागल्यात. रंगाताई मी रंगाताई सांगितलेलं नाही, तिने माणसं पेडायला गेल्या. बघितलीस तुझी आवड आणि आम्हाला लावून गेलं या कामाला, छानच आहेस की. आणि एवढंच जर आहे तर लग्न कर. किती वेळा सांगितलं रे तुला, हजार वेळा सांगितलं लग्न कर म्हणून, आणि मला ह्याच्यातनं सुटका कर. झालं आलीस मूळ पदावर, काय ऐकतच नाही. तुम्ही करा तुमचं काम, मी माझं बघतो. जनावरांचं पण बघायला पाहिजे. काय सांगतोस ना मी, काय पोरगा आहे. भारतावयनी बघितलं कसं लग्नाचा विषय काढल्यावर पळ काढतोय ते. असू द्यावं हेमावयनी, पोरगा एवढं किती गुणाचा आहे, नक्षत्रासारखं आहे. माप पुरी मिळतील त्याला चांगलं. आता कसली नक्षत्रासारखी मिळते काय माहिती, नुसती आम्ही स्वप्नच बघायची. आता आजच्या बाबांना किती वेळा सांगितलंय हां पोरगी बघा म्हणून, त्यांचं आपलं ठरलेलंच. प्रयत्न चालू आहे, प्रयत्न चालू आहे, प्रयत्न चालू आहे, प्रयत्न चालू आहे, एकच डायलॉग फिक्स. असाच जर प्रयत्न चालू राहिला तर तो आज्या म्हातारा व्हायचा. हेमावयने कशाला असला विचार करते असा, आज्याला त्याच्या मनासारखी पोरगी मिळते म्हणजे बघा. या किमी ये किमी. किमा तुझं बाई बरं आहे बघ. नाण्या आणलास वाडी? किती आणलास? चारच. चार सांगितलं ना. नाण्या तुला कोणाला जर अकाउंटिंग करायला पाठवायला पाहिजे बघ, सगळे हिशोबात काम असते तुझं. चार वाड्या म्हणलं चार वाड्या बरोबर आहे की मर्दा, चार म्हणजे चार आणायचे असतात वे. जनावर काय चार मोजून खाणार आहे? आजा हिता आहे. आजा समजा कोण कुठं आहे रे तुझा? अहो तिकडे मळण्या काढा चालाय ना, मग कशाला उगाच घेऊन जावा म्हणून घरात चार्जिंग लावलाय. समजा दोन मळण्या काढल्या सकाळपासून. वय वय यो सगळं केलाय तिथं मळण्या. ते मळण्या काढ खरं, ती कापडं बदलचं आधी, काय फाटल्यावरच बदलणार बघ.
ते ना वाजा अरे कवापासून फोन करा लागलोय ते हेमा वहिनी भी उचल ना तू भी उचल ना अहो नाही तिकडे घरात चार्जिंग लावलाय म्हटलं ना ते आता महिन्यात इकडे काढायचं चालू आहे घेऊन पडला बिडला कुठं म्हणून घरात चार्जिंग लावलं काय धंदे ना हो तुमचं ये ये इकडे ये जरा काम आहे जा तूच करू सगळं दमलाय जा जा ये ये आजा हॅलो हॅलो चाट नाही अजा काय करायला दिसत नाही होय काय करायला अरे एवढं कोण प्राण्यांच्यावर प्रेम करतय होय माझं आहे बघ तुझं काय म्हणणं आहे अरे कधीतरी माणसांवर पण प्रेम करून बघ अगं माणसांपेक्षा प्राण्यांवर जीव लावलेला बरा ती जेवढं जीव लावल तेवढं ती लावतात अरे आजा सगळी माणसं तशी नसतात रे त्या नजरेनं बघायला शिकावं माणसानं ए आता तू मला शिकवू नको शानपण काय तू जा तुझा अभ्यास कर जा हा आज मला सुट्टी आहे मी मदत करायला आले काकींना तू आणि मदत काय जमते काय शेतातलं काय हे बघ मी पण एका शेतकऱ्याची बोर आहे कितीही शिकले तरी शेतातली आणि घरातली कामं मीच करते होय जा जा बुग्या जा जा मदत कर जा आली मोठी काम करणारी एकदा का आजाचं लग्न झालं की मी रिटायर ती बघा आली आली कोण अरे शीतल ये ग तू इथे कशी आलीस आज सुट्टी ना कॉलेजला अच्छा हा तुम्हाला थोडी मदत करावी म्हणून आले चहा घेतेस बाई जरा नाही आताच पिऊन आले प्या तुम्ही देवान तुला बरं झालं चांगली बुद्धी दिली ते हो रे बघा अगदी नक्षसारखी पुरगी आहे प्रत्येक घरात जन्माला यायला पाहिजे अशी असं काय नाही काकू सगळ्यांना मदत करावी याच भावनेनं मी आले तुमच्याकडे गुन्हाची आहेस बघ पोरी तू तुझ्यासारखी पोर राजाला मिळाली पाहिजे कधी योग येतोय काय माहिती हेमावीनी फोन कुठं आहे फोन घरात घरात काय पुजायला ठेवल्यास काय झालं सकाळ ठाऊन फोन करा लागलो त्या आजाला तुम्हासनी कोण फोन उचल ना काय जाणे अहो का म्हणजे ते वेळवटीचा फोन आलता पाहुण्यांचा उद्या घर बघा येणार आहेत आजाच उद्या होय अग बाई कसं काय करायचं एवढ्या लवकर घाई गडबडीत घाई गडबडीत म्हणजे तुमचं कसं आहे माहित आहे लक्ष्मी आली द्यायला आणि पदर नाही घ्यायला काहीतरी ऍडजस्ट करा की रोज काम लागलेलं आहेच ते झालंच आता घाई गडबडीत एवढं कसं काय हो करायचं हे बघा एक काम करा नाही म्हणू नको सा सारखं पाठ लागले असा त्या आजाचं बघा म्हणून एवढ्याच्या पाहुणं यायला लागल्यात नाही म्हणू नको सा हे बघा या पुरीला घेवा हाताखाली उद्याला बरं ठीक आहे घ्या काहीतरी आणि एवढा उशीर काम करते चला तिकडे घराकडे तू चहा तरी पियो समाधान तुझ्या बाण पिल्याला चहा हे घे तूच पी मला 17 काम आहेत